केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द वापरल्याच्या पार्श्वभूमीवर पार्क चौकातील स्वच्छतागृहाला नारायण राणे यांचं कोंबडी चोर पोस्टर चिकटवून शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. नारायण राणे यांनी जनसभा यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल शिवसैनिकांनी पार्क चौकातील मोतारीला नारायण राणे कोंबडी चोर असं पोस्टर लावून नारायण राणे यांचा धिक्कार असो अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेना रिक्षा सेना जिल्हा प्रमुख सुरेश जगताप, भारतीय विद्यार्थी सेनेचे लहू गायकवाड, विभाग प्रमुख दत्ता खलाटे, विभाग प्रमुख शिवा ढोकळे, रिक्षा शहर अध्यक्ष बाळासाहेब पवार, उपशहर प्रमुख विजय मोटे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्याविषयी जो त्यांनी गरळ गात आहे त्याला शिवसेना जशाच तसं उत्तर देणार आहे. आता फक्त आम्ही ही मुतारीत त्याचा फोटो लावून निषेध केला आहे. या पुढं जर नारायण राणे जर त्याची भाषा तशीच असेल तर शिवसेना जशाच तसं उत्तर दिलं जाईल. सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने व निष्ठावंत शिवसैनिकाच्या वतीने सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर जी खालच्या पातळीला जाऊन सडकी टीका करणारे हा नारायण राणेचा आम्ही सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आहे. आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे हे चांगलं काम करत असताना आज देशात एक नंबर मुख्यमंत्री म्हणून गाजले असताना आज हा कोंबडी चोर नारायण राणे आज शिवसेनेचा शाखा प्रमुखापासून बाळासाहेबांनी आशीर्वाद दिलं ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपर्यंत ह्याला बसवलं असताना सुद्धा अशा नालायक आणि सडका नारायण राणे यांनी जी उद्धवसाहेबावर जी टीका केली खालच्या पातळीला जाऊन अशा नारायण राणेला सोलापूर शहर शहरामध्ये आम्ही कुठल्याही परिस्थितीत त्याला येऊन देणार नाही. आणि अशा जर इथून उद्धवसाहेबावर जर टीका किंवा ठाकरे कुटुंबावर टीका केली तर शिवसैनिक त्याला महाराष्ट्रात कदापि क्षमा करणार नाही. आणि आज त्याची लायकी आम्ही अजून दाखवून दिली की त्याची लायकी जी आहे ती सडका नारायण राणे असल्यामुळं त्याला सडक्या मुतारीमध्येच लावण्याचा पोस्टर आम्ही त्याचा निषेध केलेला आज.